अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार साहेबांच्या आवाहनाला मान देत जामनेर तालुक्यातील पहूर येथील राष्ट्रवादी पार्टीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी आपण आपल्या जन्मभूमीचे काही देणे लागतो म्हणून स्वखर्चातून धूर फवारणी करणारे यंत्र आणून सर्व गावात धूर फवारणी सुरू केली आहे। या उपक्रमात त्यांना गावातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर पाटील, प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम सावळे, शैलेश पाटील, किरण पाटील तसेच इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही सहकार्य मिळत आहे। या देशावर जे संकट ओढवलेलं आहे त्याच्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून ज्या गावात मी जन्म झाला माझा, ज्या गावात माझ्या आई वडिलांची पुण्य आहे, त्या गावात लोकांना काहीतरी कोरोनापासून वाचवावं म्हणून हा एक छोटासा प्रयोग मी करतोय की याच्यामुळे जे काही राजकीय मोठे मोठे पुढारी आहे यांनी फक्त राजकारणाच्या वेळेला मतं मागायला न येता आता जनताची जे हाल आहे त्यांचे हाल अहवाल बघून यांना सहकार्य करायला यायला पाहिजे। हाच माझा सर्वमान्य हेतू आहे। म्हणून याची सुरुवात जामनेर तालुक्यात प्रथम मी स्वखर्चाने एक राष्ट्रवादी काँग्रेसचा छोटा कार्यकर्ता असून फक्त जनतेची गैरसोय आणि या गावात मी जन्मलो, या गावाची माझ्यावर जे काय कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे, या गावाचे माझ्यावर जे अतुनात उपकार आहे त्याची थोडीशी परतफेड व्हावी म्हणून मी आज हे सर्व गावांमध्ये फवारणी करतो आहे आणि याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये प्रत्येक घर परत दोन साबून हे वाटपाचा कार्यक्रम मी या गावात घेणार आहे, जेणेकरून या गावातल्या गोरगरीब जनतेला कोरोनापासून जेवढं वाचवता येईल तेवढा प्रयत्न एक सर्वमान्य नागरिक म्हणून मी करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।